आता गेल्या तासाला आपण व्यंजनांत बरोबर आहे हा व्याकरणाचा भाग पाहिला. बघा या ठिकाणी आज आपण व्यंजनांताप्रमाणेच नवीन व्याकरणाचा भाग आहे पुढच्याच पानावर आहे. बघा मागच्या तासाला आपण लकार पाहिला लिट लकार. आता आपण व्याकरणाचाच वाच्यपरिवर्तनम पान नंबर 43 नवीन भाग अभ्यासणार आहोत. 43 पान नंबर वाच्यपरिवर्तनम म्हणजेच प्रयोग बदलणं. वाच्यपरिवर्तनम म्हणजे काय? प्रयोग बदलणं. प्रयोग बदलणे. आता प्रयोग बदलणे, तुम्ही मराठीमध्ये प्रयोग शिकलेला आहे बरोबर आहे की नाही? कर्तरी, कर्मणी आणि भावे हे तीन प्रयोगाचे प्रकार आहेत. हां, तसंच संस्कृतमध्ये वाच्य परिवर्तन प्रयोग बदलणे संस्कृतमध्ये सुद्धा तीन प्रकार आहेत. तुम्ही जरी मराठी, इंग्लिश, संस्कृत, हिंदी भाषा जरी वेगळ्या असल्या तरी ग्रामरचे जे भाग आहेत ते काय आहेत? सारखेच आहेत कुठल्याही भाषेमध्ये गेलात तरी, बरोबर आहे की नाही? फक्त नावं वेगळी आहेत. आता इथं तुम्हाला वाच्य परिवर्तन प्रयोग बदलणं कसं बदलायचा, प्रयोग कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्मणी म्हणजे काय, या घटकाची माहिती घ्यायची आता आपल्याला, बरोबर आहे की नाही? तुमच्या समोर पुस्तक असते, सगळ्यांनी लक्ष द्यायचं, इयत्ता 10वी परत परत सांगायला लावू नका मला. आता इथं बघा काय म्हटलेलं आहे. अस्माभि कर्तृवाच्यम कर्मवाच्यम च गतवर्षे पठिते. अस्माभि आपण म्हणजे आपण काय केलेलं आहे? कर्मवाच्य, कर्तृवाच्य, गतवर्ष पठिते हे गेल्या वर्षी आपण काय शिकवलेलं आहे? शिकलेलं आहोत, बरोबर आहे? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग हे तुम्ही गेल्या वर्षी शिकलेलं आहात. कर्तृवाच्य क्रियापदम कर्तृपदम बोधयती. कर्तरी प्रयोगातील क्रियापद कर्त्याला अनुसरून असतं. कर्तरी प्रयोगातील क्रियापद कर्त्याला अनुसरून असतं, बरोबर आहे की नाही? आता कर्तरी प्रयोग म्हणजे ज्यामध्ये कर्ता महत्त्वाचा मानला जातो, कर्तरी प्रयोग. हां, इथं काय सांगितलं आहे? कर्तृवाच्यम क्रियापदम कर्तृपदम बोधयती. कर्तृवाच्यम कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदम क्रियापद जे आहे ते कर्तृपदम बोधयती. कर्त्याचे पद किंवा कर्त्यानुसार काय चालते, क्रियापद हे कर्त्यानुसार चालते कुठल्या प्रयोगामध्ये? तर कर्तरी प्रयोगामध्ये. लक्षात घ्या, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा कर्ता कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता येतं, कर्म येतं, क्रियापद येतं, या तिन्ही गोष्टी येतात हे मान्य आहे तुम्हाला? बरोबर. कर्तरी प्रयोग म्हणून होतो आणि म्हणून त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. म्हणजेच कर्त्यानुसारच काय चालतं? कर्त्यानुसारच क्रियापद चालतं. आता उदाहरण घ्यायचं असलं तर बघा, मराठीतून सांगते. राम आंबा खातो, राम आंबा खातो. कर्ता कुठला आहे रे? राम. कर्म कुठलं आहे? आंबा. आणि खातो कुठलं आहे? खातो काय? क्रियापद. म्हणजे या ठिकाणी राम आंबा खातो काय झाला? कर्तरी प्रयोग झाला. ह्यात कर्ता आहे, कर्म आहे आणि क्रियापद पण आहे. कर्ता कुठला आहे? राम. आंबा काय? कर्म. आणि खातो काय? क्रियापद. म्हणजे इथं कर्ता आणि क्रियापद आणि कर्म हे तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कशामध्ये? कर्तरी प्रयोगामध्ये. हे लक्षात घ्यायचं. तुम्हाला कर्ता कळलं, कर्म कळलं, क्रियापद कळलं म्हणजे तुम्हाला प्रयोग कळला. काही ना करता कळत नाही, बरोबर आहे की नाही? कर्ता म्हणजे काय लक्षात येत नाही किंवा तो कसा, क्रियापद कसं आहे ते कळत नाही. म्हणजे या ठिकाणी इथं सांगितलं आहे कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्त्यानुसार चालतं. कर्ता जसा आहे तसंच या ठिकाणी क्रियापद चालतं. आता कर्मवाच्यम क्रियापदम कर्मपदम बोधयती. तसंच कर्मणी प्रयोगातसुद्धा क्रियापद हे कर्माप्रमाणेच चालतं किंवा क्रमाप्रमाणेच अनुसरतं. कर्म जसं असेल कर्मरी प्रयोगामध्ये तसंच क्रियापद या ठिकाणी चालतं. येतानी उदाहरणाने पश्यत. काही उदाहरणे तर त्यांनी दिलेली आहेत बघा. रामः ग्रंथं पठति. रामः ग्रंथं पठति. बघा वाक्य काय. रामः
ग्रंथम पठती, राम ग्रंथम पठती, राम ग्रंथ, राम ग्रंथाचे वाचन, सॉरी वाचन करतो किंवा वाचतो, राम ग्रंथाचे वाचन करतो किंवा ग्रंथ वाचतो। आता इथं कर्ता कुठला आहे? राम। बघा या ठिकाणी कर्ता काय आहे? राम। मराठीतून तुम्हाला सांगतीये, ग्रंथम हे काय आहे? कर्म। आणि पटती काय आहे? क्रियापद। हे भाग कळले का बघा वाक्याचे? तर तुम्हाला हे सगळं कळेल। राम हा करताय, ग्रंथम हे कर्म, आणि पटती हे क्रियापद, बरोबर आहे? म्हणजे हा कुठला प्रयोग आहे? कर्तरी। कुठला आहे? कर्तरी। बघा कर्तरीमध्ये कर्ता, कर्म, क्रियापद या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात। कुठल्या? तीनही गोष्टी महत्त्वाच्या असतात। कशामध्ये? कर्तरी प्रयोगामध्ये। तीनही गोष्ट, तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात, कर्ता, कर्म, क्रियापद, म्हणून ह्याला कर्तरी प्रयोग म्हणतात। कळतंय? आता इथं काय दिलेलं आहे? इथं हे कर्तरी प्रयोग झाला। आता कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोगामध्ये रामह हा करताय, तो कुठल्या विभक्तीत आहे? प्रथमा। कुठल्या विभक्तीत आहे? प्रथमा। नेहमी कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमेत असतो, कर्ता हा प्रथमेत असतो। कर्म हे कुठल्या विभक्तीत असते? कर्म हे तृतीयेत, कर्म हे तृतीयेत, आणि या ठिकाणी कर्त्यानुसार हे क्रियापद चालतं। लक्षात घ्या, काय सांगितलं? कर्ता प्रथमेत, कर्म तृतीयेत। कळलं का? म्हणजे या पद्धतीनं इथं या तीन गोष्टी लक्षात घ्या, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद हे महत्त्वाचं। दुसरी गोष्ट म्हणजे कर्ता हा प्रथमेत, कर्म हे कुठल्या विभक्तीमध्ये? तृतीयेमध्ये, आणि क्रियापद हे कर्त्यानुसार चालतं। हे लक्षात घ्या, आणि यालाच आपण काय म्हणतो? तर कर्तरी प्रयोग। कळतंय? आणि या ठिकाणी हा कर्तरी प्रयोग, मग याचंच उदाहरण इथं दिलेलं आहे। बघा अजून कुठली उदाहरणं देऊ शकता तुम्ही? सीता चित्रम पश्यती, सीता। दुसरं बघा उदाहरण, सीताम, सीता चित्रम पश्यती। आता मला सांगा इथं कुठला प्रयोग आहे? सीता चित्रम पश्यती, कुठला प्रयोग आहे? हा कर्तरी, बरोबर की नाही? कशावरून ओळखलं? कर्ता, कर्म, क्रियापद, कर्ता, कर्म, क्रियापद। बघा आता या वाक्यामध्ये सुद्धा सीता चित्रम पश्यती, सीता चित्र पाहते किंवा सीता चित्रांना पाहते। आता सीता करताय, नंतर कर्म आहे, कर्म कुठलंय? चित्रम, आणि पश्यती क्रियापद, म्हणजे हे कुठला प्रयोग झालाय? कर्तरी। आता इथं सीता प्रथम येते, चित्रम हे तृतीय येते, आणि क्रियापद हे कर्त्यानुसार चालतं। येते लक्षात? म्हणजे या ठिकाणी कर्त्यानुसार क्रियापद चालतं। कर्ता जसं असेल, नंतर कर्म, कर्म कर, कर्तरी प्रयोगामध्ये हे तीन घटक असतील तरच हा कर्तरी प्रयोग होतो। कळतंय का? तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत कर्तरी प्रयोगामध्ये, आणि त्याबरोबरच कर्मणी प्रयोगामध्ये कर्म महत्त्वाचं, कर्म आणि क्रियापद याच्यानुसार कर्मणी प्रयोग होतो। बघा कर्मपद कसं असतं?
कर्मपद म्हणजे कर्मणी प्रयोग, बरोबर आहे। इथं तुम्हाला सारिका हसती, सारिका हसती म्हणजे इथं तुम्हाला कोण कह हसती किंवा कसे हसती, तर या ठिकाणी कोण हसतंय तर सारिका। सारिका हे काय झालं, सारिका हे काय झालं कर्ता, आणि हसती हे काय झालं क्रियापद। म्हणजे इथं काय झालं अकर्मक कर्तरी, काय झालं अकर्मक कर्तरी, म्हणजे तिथं काय झालेलं आहे कर्म नाही। इथं तुम्हाला पान नंबर 43 उदाहरण दिलेलं आहे, सारिका हसती अकर्मक कर्तृवाच्यम। का अकर्मक आहे, कारण तिथं कर्मच नाही, कर्म नाही। सारिका हसती, कह हसती, सारिका हसती, सारिका करता, हसती क्रियापद। अतः एतत अकर्मक कर्तृवाच्यम, म्हणून इथं काय झालेलं आहे अकर्मक हा कर्तरी प्रयोग आहे। अकर्मक कर्म नाही म्हणून अकर्मक। आता खालचं वाक्य बघा, अभिषेक उपविशती, अभिषेक उपविशती, कह उपविशती अभिषेक, अभिषेक कह करता असती, उपविशती क्रियापद असती, कर्म नास्ती, कर्म नास्ती, एतद वाक्यम कर्म नास्ती। अतः अकर्म कर्तृवाच्यम असती, अभिषेक करता असती, उपविशती क्रियापद असती, कर्म नास्ती। इथं कर्म नाही, अभिषेक उपविशती, अभिषेक बसला, अभिषेक बसलेला आहे, पण कर्म काय का इथं नाही, म्हणून इथं कर्ता आणि फक्त क्रियापद आहे, कर्ता आणि क्रियापद आहे, कर्म नाही, म्हणून हा कर्म कर्तरी प्रयोग आहे। लक्षात घ्या, इथं सुद्धा तुम्हाला इथंपर्यंत जर तुम्हाला भाग कळला असेल तर काही इथंपर्यंत काही अवघड नाही आहे। कर्तरी प्रयोग म्हणजे काय आणि अकर्म कर्तरी काय, अजून आपण कर्मणीकडं गेलेलो नाही, कर्मणी प्रयोग म्हणजे काय, या दोन गोष्टी इथंपर्यंतचा भाग तुम्हाला कळला असेल असं मला वाटतं। कळलं आहे का कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी म्हणजे ज्या वाक्यात कर्ता कर्म क्रियापद असतं तिथं कर्तरी प्रयोग होतो, म्हणजेच कर्तरी प्रयोग म्हणजे ज्याला कर्त्याची कर्माची आणि क्रियापदाची जरुरी असते अशाला काय म्हणतात कर्तरी प्रयोग। आणि अकर्म कर्तरी प्रयोग म्हणजेच काय? अकर्म कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं? अकर्म कर्तरी प्रयोगामध्ये फक्त या ठिकाणी काय दाखवलं जातं? तर अकर्म कर्तरीमध्ये कर्म नसतं, फक्त कर्ता आणि क्रियापद असतं। आपण उदाहरण बघितलं आहे, सारिका हसती अभिषेक उपविशती, सारिका हसते अभिषेक बसतो, म्हणजे इथं फक्त कर्ता आणि क्रियापद आहे, कर्माचं आहे का, कर्म आहे का इथं? नाही, म्हणून हा कर्म कर्तृवाच्य प्रयोग आहे। लक्षात घ्या, अकर्मक कर्तरी प्रयोग, येते लक्षात? बघा, सारिका हसती, आता इथं बघा इथं कर्म नाही आहे, बरोबर आहे की नाही? सारिका करताय, हसती क्रियापद आहे, म्हणजे इथं अकर्मक कर्तृवाच, इथं काय झालं अकर्मक कर्ता क्रियापद, बरोबर आहे? इथं कर्म नाही म्हणून हा कुठला प्रयोग झाला? अकर्मक कर्म कर्तरी प्रयोग। आणि हा कुठला आहे? हा आहे कर्तरी कर्तरी प्रयोग, म्हणजे या ठिकाणी इथं अकर्म कर्तरी आहे आणि ह्या दोन वाक्यांमध्ये कर्तरी प्रयोग आहे। कर्तरी प्रयोग काय आहे? तर कर्ता कर्म क्रियापद या तिन्ही गोष्टी इथं लागणाऱ्या आहेत कर्तरी प्रयोगाला, त्या वाक्यामध्ये आहेत, म्हणून हा कर्तरी प्रयोग।
आणि अकर्म कर्तरीमध्ये इथं कर्म नाही, बरोबर आहे, कर्म नाही, इथं फक्त कर्ता आणि क्रियापद आहे, म्हणून हा अकर्म कर्तरी प्रयोग. हे लक्षात येत आहे का? इथंपर्यंत गोष्टी लक्षात आल्या का? काय आपल्याला केलं पाहिजे किंवा काय? तर प्रयोग आहे म्हणून घाबरून जाऊ नका, काही अवघड नाही आहे. हे दोन तर प्रकार तुम्हाला कळलेले आहेत अगदी उदाहरणासहित, इथं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनंच मी घेतलेलं आहे. आता उद्या आपल्याला कर्मणी प्रयोग, बरोबर आहे, आणि भावे प्रयोग हे अभ्यासायचे आहेत. तर आत्ता जेवढं मी सांगितलेलं आहे तेवढं फक्त उद्या काय करा तुम्ही, वाचून या की कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्तरी प्रयोग कशाला म्हणायचं, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म कशामध्ये कुठल्या विभक्तीत असतं, आणि अकर्म कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात, तिथं काय नसतं, काय नसतं, कर्म नसतं, म्हणून अकर्मक, बरोबर आहे, कर्ता आणि क्रियापद फक्त असतं. एवढा भाग उद्या येताना अभ्यासून यायचा आहे. इथंपर्यंतचा भाग कळला आहे? ठीक आहे.